जैन मित्रांनो मी दीपक आहे दिपटेक आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो निपटी आता ट्रेड करत आहे सतरा हजार दोनशे चौऱ्याहत्तरला सतरा हजार दोनशे चौऱ्याहत्तरला निपटी या ठिकाणी आता ट्रेड करत आहे तर तुम्हाला आजच्या लेवल मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलेल्या होत्या आणि प्राईज एक्शन प्रकारे बनत असते त्याच्या फिगर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेल्या होत्या तर त्यामधून तुम्ही लर्निंग घेण्याचा प्रयत्न करायचा असतो असं नाही की त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ट्रेड घ्यायचा असतो तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट कसे बनत असतात प्राईजॅक्शन कशा प्रकारे होत असते ते समजून सांगण्यासाठी मी त्या फिगर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करत असतो तर त्यातून तुम्ही जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आजच्या दिवशी निफ्टी गॅप ओपन झालेली होती म्हणजे जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे पॉईंनी या ठिकाणी आज गॅप ओपन झालेली होती तर निफ्टी जास्त गॅप ओपन झाल्यामुळे चांगल्या प्रकारची मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली नाही आजच्या दिवशी म्हणजे या ठिकाणी बघा निफ्टी साइडवेज या ठिकाणी ट्रेड करत आहे जर निफ्टी शंभर पॉईंटने गॅप ओपन झाली असती तर पुन्हा निफ्टीमध्ये अपसाईडला या ठिकाणी मू आलेला असता पण आज निफ्टीची ओपनिंग ही गॅप ऑफ ओपनिंग झालेली होती खूप जास्त प्रमाणामध्ये तर त्यामुळे पाहिजे तसा मूह मार्केटमध्ये या ठिकाणी नव्हता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे म्हणजे पहिल्या दोन कॅन्डल ज्या होत्या त्या दोन कॅन्डलमध्येच खूप मोठा मू या ठिकाणी मिळालेला होता या ठिकाणी बघा तुम्हाला लक्षात येईल या दोन कॅन्डल निफ्टीने या ठिकाणी बनवलेल्या होत्या म्हणजे हा एक लो होता या ठिकाणीच एक सपोर्ट घेतला हा सपोर्ट होता सतरा हजार एकशे सतराचा हा एक या ठिकाणी सपोर्ट होता याच जागेवरती निफ्टीने सपोर्ट घेतला आणि ही एक कॅन्डल आणि ही एक कॅन्डल अशा दोन कॅन्डलने या ठिकाणी अपॉर साइड ला मुव्हमेंट दिलेली होती खूप चांगल्या प्रकारची प्राइजेक्शन या ठिकाणी बनलेली होती पण त्यानंतर बघा पुन्हा निफ्टी या ठिकाणी साईडवेज झालेली होती पूर्ण ट्रेडिंग सेशन जेव्हा निफ्टीचा आजचं हे साईडवेज होत पूर्ण साईडवेज या ठिकाणी निफ्टी ट्रेड करत होती फक्त एक पोझिशन या ठिकाणी बनू शकली असती म्हणजे ज्यांची वरती मजबूत पकड असेल तर त्यांचे आज दोन ट्रेड या ठिकाणी बनलेले असतील म्हणजे या प्रकारे जेव्हा निफ्टी अप साईडला गेली एक रिट्रेसमेंट दिलं नि एक रिट्रेसमेंट दिल्यानंतर हा आपला काय होता एक रेजिस्टन्स झोन होता हा आपला काय होता एक रेजिस्टन्स झोन होता या पुन्हा एक रिटेस्ट केलेला होती ज्यांना प्राइस माहित असेल त्यांनी या ठिकाणी ट्रेड घेतलेला असेल आणि या तीन कॅन्डलमध्येच थे त्यांना चांगल्या प्रकारचा प्रॉफिट पण झालेला असेल पुन्हा निफ्टी साईडवे झालेली होती आणि मी तुम्हाला एक फिगर टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट पण केलेली होती म्हणजे या ठिकाणी एम टाईप पॅटर्न या ठिकाणी बनलेला होता त्याचा ब्रेकडाऊन पण या ठिकाणी दिलेला होता प्राईज ही पुन्हा डाऊन साईडला आली प्राईजने रिटेस्ट केलं रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा डाउन साइडला आली आणि डबल बॉटमचं फॉर्मेशन या ठिकाणी केलेलं होतं या सपोर्टलाच हा काय झालेला होता आपल्यासाठी सपोर्ट झालेला होता हा पहिला रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सला या ठिकाणी निपटीने ब्रेक केलेला होता हा आपल्यासाठी काय बनलेला होता एक सपोर्ट बनलेला होता मग याच ठिकाणी निपटीने डब्ल्यू फॉर्मेशन तयार केलेलं होतं डब्ल्यू पॅटर्न काय असतो तर हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असतो तर या ठिकाणी पण खूप चांगल्या प्रकारची एंट्री बनत असते म्हणजे ही त्याची नेक लाईन होती इथेची नेकलाईन होती नेकलाईन या ठिकाणी ब्रेकआउट दिला याच्या दुसऱ्या कॅन्डलला तुम्ही या ठिकाणी बाईची पोझिशन बनवू पण शकला असता या ठिकाणी पण तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट पण मिळालं असतं पण ज्यांना प्राइस माहित असेल तेच या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतात काही जण चुकीच्या पद्धतीने ट्रेड घेत असतात समजा या ठिकाणी आता ही पहिली बुलिश कॅन्डल बनलेली होती दुसरी पण बुलिश कॅन्डल बनलेली आहे मग या ठिकाणी त्यांनी कॉलची पोझिशन बनवली असणार आणि ते या ठिकाणी ट्रॅप झालेले असणार म्हणजे पुन्हा दोन कॅन्डल या ठिकाणी रिवर्ट झालेल्या होत्या एक रिट्रेसमेंट या ठिकाणी आलेलं होतं तर याच ठिकाणी त्यांचा स्टॉप लॉस पण हिट झालेला असेल तुम्ही लक्षात घ्यायचं आहे किंवा ते या ट्रेड मधून बाहेर पण पडलेले असतील तर असं करायचं नसतं प्राइस बघायची असते आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असतो आणि त्यानंतर निपटीने पूर्ण साइडवेज या ठिकाणी ट्रेड केलेला होता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल पूर्ण वेळ या ठिकाणी निपटीने साईडवेज ट्रेड केलेला होता एक साइडवेज या ठिकाणी ट्रेड केलेला होता आणि मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती पोस्ट पण केलेले होते की मल्टिपल रेजिस्टन्स या ठिकाणी बनत आहे हे काय होते रेजिस्टन्स होते आणि या ठिकाणी प्राइसने कॉन्सल्टेशन करायला सुरुवात केलेली होती म्हणजे या ठिकाणवरून आपल्याला ब्रेकआउट पण मिळू शकतो आणि ब्रेकडाऊन पण मिळू शकतो म्हणजे ही खाली पण येऊ शकते किंवा अपसाईडला पण या ठिकाणी जाऊ शकते त्यामुळेच या ठिकाणी प्राइसचं कन्सल्टेशन होत असतं या ठिकाणी बायर्स आणि सेलरची फाईट होत असते बायर्स प्राइसला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण या ठिकाणी पुन्हा सेलर ऍक्टिव्हेट होत असतात पण फायनली या ठिकाणी काय झालेलं होतं बायर्सने या ठिकाणी ग्रीप बनवली होती या रेजिस्टन्स वरती म्हणजे शेवटी काय झालेलं होतं या ठिकाणी बायर्स ही प्राइस वरती घेऊन गेलेले होते आणि या रेजिस्टन्सला जवळजवळ पुन्हा प्राइस या ठिकाणी रेजिशन आलेलं होतं तर हा रेजिस्टन्स कोणता आहे तर सतरा हजार दोनशे पंच्याऐंशी ते सतरा हजार दोनशे नव्वद हा आपल्यासाठी काय असणार एक रेजिस्टन्स असणार आहे हा रेजिस्टन्स एरिया आहे आणि त्याच ठिकाणाहून एक प्राइसचं रिजेक्शन पण या ठिकाणी आलेलं आहे तर आपण पहिले जाऊया डेली चार्टवरती आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की निफ्टीने डेली चार्ट मध्ये एक गॅप सोडलेला होता म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं होतं मार्केट एक गॅप डाऊन ओपन झालेलं होतं आणि दोन कॅन्डलमध्ये असा गॅप त्या ठिकाणी सुटलेला होता तर तो गॅप आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फिल केलेला आहे तर प्राइजेक्शन त्या ठिकाणी कशाप्रकारे बनू शकते डेली चार्ट मध्ये ते मी तुम्हाला त्या ठिकाणी आता सांगतो तर आपण आता जाऊया डेली चार्ट वरती तर मी या ठिकाणी निफ्टीचा आता डेली चार्ट ओपन केलेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतो एक गॅप निफ्टीने या ठिकाणी सोडलेला आहे हा तो गॅप होता या ठिकाणी या डेली कॅन्डल मध्ये म्हणजे या ठिकाणी काय झालेलं होतं निफ्टी गॅप डाऊन ओपन झालेली होती आणि तिने डाऊन साईड मुवमेंट करायला सुरुवात केलेली होती आणि हा गॅप या ठिकाणी सुटलेला होता तर आजच्या दिवशी या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल बनलेली आहे आणि या बुलिश कॅन्डलने हा गॅप पण या ठिकाणी फील केलेला आहे तर मी तुम्हाला म्हटलो पण होतो की या ठिकाणी प्राईज ची ॲक्शन कशा प्रकारे होऊ शकते प्राईजने या ठिकाणी काय केलेला होता एक ब्रेक डाऊन दिलेला होता प्राईज ही डाऊन साईडला आलेली होती आणि या ठिकाणी एक बॉटम बनवलेला होता म्हणजे एक लो बनवलेला होता ठीक आहे प्राईजला जर वरती जायचं असेल तर एक बाउन्स बॅक द्यावा लागेल एक बाउन्स बॅग पण आपल्याला या ठिकाणी मिळालेला होता आणि पुन्हा या ठिकाणी एक निगेटिव्ह कॅन्डल बनलेली होती म्हणजे बेरिश कॅन्डल बनलेली होती एक रिट्रेसमेंट या ठिकाणी आलेलं होतं आणि आजच्या दिवशी या ठिकाणी एक काय बनलेली आहे बुलिश कॅन्डल म्हणजे प्राईज या ठिकाणी पुन्हा अपवर्ड साईडला या ठिकाणी केलेली आहे म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितला तर प्राईजची ऍक्शन कशी झालेली आहे तर डब्ल्यू टाईप फॉर्मेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे तर या ठिकाणी कोणती पॉसिबिलिटी बनू शकते तर प्राईज या ठिकाणी कंटिन्युअस अप साईडला या ठिकाणी जाऊ शकते आणि ज्या ठिकाणावरून ब्रेकडाऊन दिलेला होता म्हणजे हा जो लो होता या ठिकाणी हा आपल्यासाठी काय बनणार एक रेजिस्टन्स बनणार आपल्यासाठी काय बनणार रेजिस्टन्स तर प्राईज ह्या रेजिस्टन्सला पण या ठिकाणी टच करू शकते आणि पुन्हा डाऊन ला मुवमेंट करायला ला लागू शकते अशी पण प्राइजेक्शन या ठिकाणी बनू शकते तुम्ही लक्षात घ्या किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी पण या ठिकाणी होऊ शकते प्राईज ह्याच ठिकाणावरून पुन्हा डाऊन ला ट्रेड करू शकते पुन्हा एक रिजेक्शन येईल म्हणजे एक दोन बेरीश कॅन्डल या ठिकाणी बनू शकतात डेली मध्ये अशा बेरीश कॅन्डल या ठिकाणी बनू शकतात म्हणजे प्राईजचं रिजेक्शन पुन्हा डाऊन साईडला असं येऊ शकतं म्हणजे अशा प्रकारचे प्रायजेक्शन या ठिकाणी बनू शकते आणि पुन्हा निफ्टी हा लो ब्रेक न करता या ठिकाणी कोणतं फॉर्मेशन करेल तर हायर लोच फॉर्मेशन या ठिकाणी करेल म्हणजे या ठिकाणी एक निफ्टीने लो बनवलेला होता तर या लोला ब्रेक करणार नाही या ठिकाणी हायर लोथ फॉर्मेशन करेल आणि पुन्हा या ठिकाणी अपवर्ड साईडला अशी मुवमेंट करायला सुरुवात करेल म्हणजे या ठिकाणावरून पुन्हा ट्रेंड हा चेंज होऊ शकतो म्हणजे अप ट्रेंड या ठिकाणी सुरू होऊ शकतोय तुम्ही लक्षात घ्यायचं म्हणजे अशा प्रकारचे पण प्रायजेक्शन या ठिकाणी बनू शकते आपण ही एक या ठिकाणी फक्त पॉसिबिलिटी लावतोय व्हायला काही पण होऊ शकतं पण मी तुम्हाला काल म्हटलेलो पण होतो की निफ्टीमध्ये असं प्रकारचं परमिशन होऊ शकतं तर तशीच बुलिश कॅन्डल या ठिकाणी आजच्या दिवशी बनली आहे आणि निफ्टीने हा गॅप पण या ठिकाणी फिल केलेला आहे आणि आपल्यासाठी आता रेजिस्टन्स असणार आहे तो सतरा हजार तीनशेचा सतरा हजार तीनशेचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे तो रेजिस्टन्स पण अफसाईडला या ठिकाणी निफ्टीने ब्रेक केला तर पुन्हा मोठी टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात जवळजवळ सतरा हजार पाचशेचे टार्गेट पण आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात म्हणजे निफ्टी सतरा हजार पाचशेपर्यंत पण मुवमेंट करू शकते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला डेली चार्टमध्ये पण समजलेलं असेल की निपटीची मुवमेंट प्रकारे होऊ शकते तर आपण जाऊया पुन्हा पाच मिनिटांच्या चार्टमध्ये आणि बघूया येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो आणि तुम्ही बघू शकता की प्राईज ही आता जवळजवळ सतरा हजार तीनशेचा जो रेजिस्टन्स आहे त्याला या ठिकाणी हिट पण करत आहे पण त्या ठिकाणी पुन्हा प्राईजचं रिजेक्शन येत आहे प्राईज ही डाऊन साईडला या ठिकाणी येते आणि जवळजवळ आता मार्केट क्लोज होण्यासाठी फक्त आता दोन मिनिटे राहिलेले आहे तो रेजिस्टन्स पण या ठिकाणी ब्रेक होऊ शकत नाही तुम्ही लक्षात घ्या पण आता येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निपटीची ओपनिंग ही सतरा हजार तीनशेच्या आसपास जर झाली तर रेजिस्टन्स पण या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो कसा होऊ शकतो कारण की सतरा हजार तीनशेवरती भरपूर जणांनी कॉल सेल केलेले असतील म्हणजे कॉल रायटर या ठिकाणी असतील सतरा हजार तीनशेच्या लेवलला जेव्हा निपटी सतरा हजार तीनशे किंवा सतरा हजार तीनशे वीसच्या दरम्यान अशी ओपन जर झाली तर त्या ठिकाणी कॉलरायटर जे असतात ते आपल्या पोझिशन त्या ठिकाणी कट करतील आणि पुन्हा आपल्याला अपवर्ड साईडला मुवमेंट बघायला मिळू शकते त्यासाठी निफ्टीला ओपन व्हावं लागेल सतरा हजार तीनशे ते, ते हो सतरा हजार तीनशे वीसच्या लेवलला किंवा अशी पण या ठिकाणी पॉसिबिलिटी होऊ शकते की निफ्टीची ओपनिंग ही फ्लॅट ओपनिंग झाली म्हणजे निफ्टी सतरा हजार दोनशे ऐंशी ते सतरा हजार दोनशे नव्वदच्या अशा रेंजमध्ये या ठिकाणी ओपन जर झाली आणि तिने हा रेजिस्टन जर ताबडतोब ब्रेक जर केला जे कॉलरायटर असतील त्या ठिकाणी आपल्या पोझिशन कट करतील त्यांच्या या ठिकाणी सेलच्या पोझिशन असतात मग ते काय करतात बाईंग करायला सुरुवात करत असतात आणि त्यामुळे काय होत असतं की एक शॉर्ट कवरिंग आपल्याला अपसाईडला बघायला मिळत असते अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते आणि त्यासाठी निफ्टीला ओपन व्हावं हो लागेल फ्लॅट ओपन आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फ्लॅट ओपन जर झाली तर अपवर्ड साईडला फास्ट मुवमेंट या ये ठिकाणी येऊ शकते तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानंतर मग आपल्यासाठी सपोर्ट कोणता असणार आहे तर सतरा हजार दोनशे साठचा आपल्यासाठी सपोर्ट असणार आहे का असणार आहे कारण की आजच्या दिवशी बघा तुम्ही याच ठिकाणी निपटीने भरपूर वेळेला हिट केलेलं होतं एक रेजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला होता या ठिकाणी पण एकदा रेजिस्टन्स घेतला प्राईजचं रिजेक्शन आलं पुन्हा या ठिकाणी पण रेजिस्टन्स घेतला प्राईजचं रिजेक्शन आलं पुन्हा ह्याच जागेवरती प्राईजने रिजेक्शन घेतलं पुन्हा प्राईज ही डाऊन ला आली आणि याच ठिकाणी निफ्टीने काय केलेलं होतं कॉन्सल्टेशन केलेलं होतं रेजिस्टन्स लेव्हलला या ठिकाणी काय केलेलं होतं कॉन्सलिटेशन केलेलं होतं प्राईजचं पुन्हा रिजेक्शन आलेलं होतं याच ठिकाणी मल्टिपल रेजिस्टन्स तयार झालेले होते तर हे रेजिस्टन्स आपल्यासाठी काय काम करू शकतात तर एक सपोर्टचं काम करू शकतात हे तुम्ही लक्षात घ्या ते या ठिकाणी काय बनणार सपोर्ट बनणार म्हणजे प्राईजने या ठिकाणी अपवर्ड साइडला मुवमेंट करायला सुरुवात केली त्या ठिकाणी एखादं रिट्रेसमेंट जर आलं तर ही लेवल जी आहे म्हणजे सतरा हजार दोनशे ची सतरा हजार दोनशे साठ ते सतरा हजार दोनशे ची लेवल आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करू शकते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणावरून पुन्हा प्राइजचं रिव्हर्सल येऊ शकतो आणि निफ्टी पुन्हा या ठिकाणावरून अपवर्ड साईडला पण मुवमेंट करायला लागू शकते तुम्ही लक्षात आहे अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी बनू शकते आणि निफ्टी जर जास्तच गॅप ओपन झाली म्हणजे या रेजिस्टन्स झोनच्या वरती जर ओपन झाली म्हणजे ती, ती लेवल असू शकते सतरा हजार तीनशे ची सतरा हजार तीनशेची ती लेवल असणार आहे तर या रेजिस्टन्स लेवलच्या वरतीच हा एक आपल्यासाठी काय असणार आहे रेजिस्टन्स असणार आहे तर या रेजिस्टन्स झोनच्या वरतीच निपटीने गॅप ओपन जर दिलं त्या ठिकाणी तुम्हाला एक एक्शन बघायचे आहे आणि एक एक्शन बघून तुम्हाला त्यामध्ये एक कॉलची पोझिशन बनवायची आहे ताबडतोब त्यामध्ये कॉलची पोझिशन बनू नका त्यामध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकतात म्हणजे आजच्या दिवसासारखं आजच्या दिवशी कशी एक्शन बनलेली होती या ठिकाणी बघा दोन बुलिश कॅन्डल बनलेल्या होत्या ही एक बुलिश कॅन्डल बनली त्यानंतर पुन्हा या ठिकाणी बुलिश कॅन्डल बनली काही जणांनी याच ठिकाणी कॉलची पोझिशन बनवली असणार ते या ठिकाणी ट्रॅप झालेली असणार त्यांचा या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झालेला असणार पण तुम्ही थोड्या वेळ थांबून मार्केटला जर सेट होऊ दिलं तर त्या ठिकाणी एक प्रायजेक्शन बनत असते त्या नुसार जर तुम्ही ट्रेड घेतला तर तुमची पोझिशन जी असते ती परफेक्ट बनत असते तर या रेजिस्टन्स लेव्हललाच हा जो रेजिस्टन्स बनणार आहे तर या रेजिस्टन्स लेवललाच अशी एक प्रायजेक्शन जर बनली रिव्हर्सलची असं डब्ल्यू फॉर्मेशन या ठिकाणी तयार झालं तर त्या ठिकाणी तुम्ही एक कॉलची पोझिशन नक्की बनवू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट पण चांगल्या प्रकारचे बघायला मिळू शकते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि जास्तच गॅप अप ओपन जर झाली म्हणजे सतरा हजार तीनशे पन्नासच्या आसपास निफ्टी गॅप अप ओपन जर झाली तर त्यामध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं पण तुम्ही हे जे सपोर्ट बनलेले आहेत हा एक सपोर्ट बनणार आपल्यासाठी सतरा हजार तीनशेचा पण एक सपोर्ट बनणार आपल्यासाठी कारण की हा रेजिस्टन्स होता हा आपल्यासाठी काय बनणार सपोर्ट बनणार या सपोर्टला पण तुम्ही एक प्राइजॅक्शन बघायची रिव्हर्सलची आणि त्या ठिकाणी पण तुम्ही कॉलची पोझिशन बनवायचे म्हणजे गॅपअपच्या मध्ये पण एक कॉलची पोझिशन बनू शकते आणि फ्लॅटच्या मध्ये पण एक कॉलचीच पोझिशन आपली या ठिकाणी बनू शकते सेल साईडची पोझिशन केव्हा बनू शकते म्हणजे पुट मध्ये आपण केव्हा पोझिशन बनू शकतो ते पण मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो तर डाऊन साइडला मुवमेंट करण्यासाठी निपटीला थोडं गॅप डाऊन ओपन होवं लागेल म्हणजे ती लेवल कोणती असू शकते सतरा हजार दोनशे वीस आणि सतरा हजार दोनशे तीसच्या लेवलला या लेवलला निपटीला गॅप डाऊन ओपन होऊ लागेल तेव्हाच आपली एक पुटमध्ये या ठिकाणी पोझिशन बनवू शकते म्हणजे निफ्टीला जवळजवळ सतरा हजार एकशे नव्वद ते सतरा हजार एकशे ऐंशीच्या लेवलला डाऊन साईडला या ठिकाणी ब्रेक करावा लागेल म्हणजे पुन्हा या ठिकाणी रेंज या रेंजमध्ये निफ्टी येऊ शकते आणि याच ठिकाणी आपली एक पुढची पोझिशन बनू शकते पण ही पुढची पोझिशन केव्हा बनू शकते जेव्हा निफ्टी गॅप डाऊन ओपन होईल तेव्हा गॅपअपच्या मध्ये आणि फ्लॅटच्या मध्ये ताबडतोब पुढची पोझिशन त्या ठिकाणी बनत नाही निफ्टीला थोडं गॅप डाऊन ओपन लागेल तेव्हाच आपली एक मध्ये या ठिकाणी पोझिशन बनू शकते कारण की याच ठिकाणावरून निफ्टीमध्ये रिव्हर्सल आलेला होता आजच्या दिवशी कारण की निफ्टी या सपोर्टला जर आली तर पुन्हा प्राईसचा रिव्हर्सल पण होऊ शकतो पण जेव्हा हा सपोर्ट ब्रेक करेल त्यामध्ये फास्ट मुवमेंट डाउन साईडला पण आपल्याला बघायला मिळू शकते निफ्टीने याच जागेवरती सपोर्ट घेतलेला होता याच ठिकाणी डबल वॉटमचं फॉर्मेशन केलेलं होतं आणि अपवर्ड साइडला या ठिकाणी मुवमेंट दिलेली होती या ठिकाणी निफ्टीने जे फॉर्मेशन केलेलं होतं ते हायर लोजचं फॉर्मेशन केलेलं होतं म्हणजे निफ्टी आपला प्रिव्हियस जो लो होता त्याला या ठिकाणी ब्रेक करत नव्हती हा या ठिकाणी काय बनवलेला होता लो बनवलेला होता त्याला या ठिकाणी निपटीने ब्रेक केलं नाही या ठिकाणी डबल बॉटम बनवला या ठिकाणी पण एक हायर लोच परमिशन झालेलं होतं पुन्हा याला पण ब्रेक करू शकली नाही त्यानंतर निफ्टीने या ठिकाणी एका रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करायला सुरुवात केलेली होती ही ती रेंज होती या रेंजमध्ये कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्याचा ब्रेकआउट त्याचा ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला होता तर अशी प्रायझॅक्शन तुम्हाला समजली पाहिजे म्हणजे ही लेवल जी असणार आहे आपली म्हणजे सतरा हजार एकशे ऐंशी ते सतरा हजार दोनशे जवळजवळ एकशे नव्वद नाही सतरा हजार दोनशेपर्यंत हा झोन जो असणार आहे आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्टचा या ठिकाणी काम करू शकतो पण हा सपोर्ट जेव्हा ब्रेक होईल डाऊन साईडला त्यामध्ये आपली एक पुटची पोझिशन बनू शकते आपण ॲग्रेसिव्हली त्या ठिकाणी एक पुटची पोझिशन बनू शकतो त्यामुळे ह्या एरियामध्ये कुठे तुम्ही ट्रॅप होऊ नका ताबडतोब या ठिकाणी पुढची पोझिशन बनू नका कारण की मार्केटचा ट्रेंड हा जवळजवळ आता अपवर्ड साईडला चालू होत आहे कारण की नुसार तुम्ही जर बघितलं तर निफ्टी ट्रेड करत आहे अप साईडला या ठिकाणी रिजेक्शन येऊ शकतं सतरा हजार तीनशे वरून सतरा हजार तीनशेवरून प्राईजचे एक रिजेक्शन येऊ शकतं पण त्यामध्ये पण आपल्याला ताबडतोब पुढची पोझिशन बनवायची नसते एक प्राइजेक्शन बघायची असते की त्या ठिकाणावरून आता रिव्हर्सल येतोय आणि त्या रिव्हर्सलला मग आपल्याला काय बनवायचे असते पुढची पोझिशन बनवायची असते आपण त्या ठिकाणी अग्रेसिव्हली पुढची पोझिशन बनवत नसतोय तुम्ही लक्षात घ्या आणि निफ्टीने हा गॅप पण या ठिकाणी फिल केलेला आहे तर तुम्हाला आता या ठिकाणी समजलेलं असेल की कोणत्या ठिकाणी आपण बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो जर तुम्हाला प्रायजेक्शन लक्षात आले तर तुमच्यासाठी ट्रेड हा बनत असतो तुम्ही त्या ठिकाणी परफेक्टली ट्रेड बनू शकतात आणि व्यवस्थित त्या ठिकाणी लॉस लावून द्यायचा असतो तर आजच्या दिवशी याच ठिकाणी बघा जेव्हा डब्ल्यू बॉटमचं फॉर्मेशन झालेलं होतं तर मी तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला पण पोस्ट केलेलं होतं या ठिकाणी तुमची एंट्री बनत होती ठीक आहे या ठिकाणी प्राईजने रिटेस्ट पण केलेलं होतं म्हणजे या ठिकाणी ब्रेकआउट दिला प्राईज ॲप साईडला गेली आणि हे कॅन्डलने या ठिकाणी रिटेस्ट केलेलं होतं आणि पुन्हा अपवर्ड साईडला या ठिकाणी मुवमेंट केलेली होती तर काही जण ब्रेकआउट लॉस या ठिकाणी ट्रेड घेत असतात पण या कॅन्डलला कधीच ट्रेड घ्यायचा नसतो तर दुसरी जी कॅन्डल बनत असते बुलिश कॅन्डल त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो आणि या ठिकाणी काय होत असतं मग स्टॉप लॉसेस जे असतात आपले छोटे बनत असतात म्हणजे एंट्री जी असते आपली या ठिकाणी परफेक्ट बनत असते त्यामुळे तुम्ही एक प्रेजेक्शन बघायचे असते आणि नंतर मग त्यामध्ये एक पोझिशन बनवायची असते ठीक आहे तर जे पण ड्रॉइंग मी तुम्हाला सेंड करत असतो टेलिग्राम चॅनलवरती ते पण तुम्ही नक्की बघत चाला आणि त्यातून नक्की शिकण्याचा प्रयत्न करत चालायचा चाला आहे चाला। असं नाही की तुम्ही या ठिकाणी एक ड्रॉइंग बघितलं आणि ताबडतोब यामध्ये क्वालिची पोझिशन बनवली असं करायचं नाही त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही पण चार्टवरती जायचं आहे आणि तसं ड्रॉइंग बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येतं आहे की रेंज बनलेली आहे या ठिकाणी आणि मी तुम्हाला बहुतेक वेळेला सांगितलेलं पण आहे की निफ्टी जेव्हा असं रेंज बनवून ट्रेड करत असते त्याचा ब्रेकआउट पण मिळत असतो किंवा ब्रेकडाऊन पण मिळत असतो तर त्या ठिकाणी तुमची एंट्री जी असते ती परफेक्ट बनत असते त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस जो असतो छोटा बनत असतो फक्त तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅप व्हायचं हो नसतं तर या ठिकाणी पण काही जण ट्रॅप झालेले असतील कशाप्रकारे की या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला होता त्यांनी त्याच ठिकाणी लगेच ताबडतोब पोझिशन बनवली असणार पण ब्रेकआउटला आणि ब्रेकडाऊनला ला काय करायचं असतं कॅन्डल क्लोज होऊ द्यायची असते म्हणजे अशी एखादी ब्रेकआउटची कॅन्डल असते एखादी ब्रेकआउटची कॅन्डल असते तिला क्लोज होऊ द्या आणि त्यानंतर जेव्हा अशी बुलिश कॅन्डल बनत असते त्या बुलिश कॅन्डलला तुम्ही एंट्री बनवायची असते या जागेवरती तुम्ही एंट्री बनवायची असते पण काही जण अग्रेसिव्हली ह्याच कॅन्डलवरती पोझिशन बनवत असतात आणि ते या ठिकाणी काय होत असतात ट्रॅप होत असतात म्हणजे दुसरी कॅन्डल बनत असते रेड पुन्हा असा रिव्हर्सल या ठिकाणी होत असतो प्राईजचा ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅप व्हायचं नाही त्या ठिकाणी काय करायचं असतं छोटा स्टॉप लॉस लावायचा असतो आणि छोटा स्टॉपलस लावून तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असतो ठीक आहे तर तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्ही पण अशी चार्टवरती प्रॅक्टिस करत चाला स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्टॉपलसला नक्की फॉलो करा ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या जय हिंद